हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल स्वातीज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मस्त अशी खुसखुशीत उपवासाची कचोरी कशी बनवायची ते बघणार आहोत। खूप खुसखुशीत आणि खमंग अशी होते ही कचोरी आणि आपण ही कमी तेलात म्हणजे डीप फ्राय न करता बनवणार आहोत। एकदम 2 चमचे तेलामध्ये ही आपली कचोरी तयार होणार आहे। तर त्यासाठी पाहत रहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। तर सर्वप्रथम आपण बटाट्याचं वरचं आवरण म्हणजे कवर तयार करून घेऊयात। त्यासाठी आपण इथे उकडलेले 2 बटाटे घेतलेले आहेत, खिसून बारीक खिसून घ्यायचे आहेत आपल्याला। त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि मी इथे साबुदाण्याचं पीठ म्हणजे साबुदाणा भाजून त्याची पावडर करून ते पीठ घेतलेलं आहे साबुदाण्याचं। तुम्ही आरारोटचं पावडर पण घेऊ शकता आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। मस्त त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। दोन ते तीन चमचे मी इथे साबुदाण्याचं पावडर घातलेली आहे। हाताला तेल लावून आपण हे छान मिक्स करायचं आहे। तर छान आपला गोळा तयार झालेला आहे। आता आपण कचोरीच्या आतलं सारण तयार करूयात। त्यासाठी आपण एका बाउलमध्ये खिसलेलं ओलं खोबरं 1 वाटी घ्यायचं आहे। हिरवी मिरची आपण घ्यायची आहे कट करून बारीक चिरून आणि साखर 1 चमचा, मीठ चवीनुसार आणि लिंबू घालायचे आहे आपल्याला। 1 लिंबू घातलेला आहे इथे मी 1 वाटी खोबऱ्याच्या खिसासाठी। लिंबू पिऊन झाल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे आतलं सारण आपलं तयार झालेलं आहे। आता आपण कचोरीसाठी या बटाट्याची एक पारी करून घेऊयात। त्यासाठी आपण प्लास्टिकच्या पेपरचा वापर करायचा आहे आणि हाताला तेल लावून हे थोडं प्रेस करून त्याची छोटी पारी तयार करायची आहे आणि त्या पारीमध्ये आपल्याला ते सारण घालायचे। आणि त्याचा गोल करून ते बंद करून घ्यायचे। आणि छान गोल करून घ्यायचे ते। असेच आपण आता सगळे बनवून घेऊयात। हे आता आपले इथे सगळे रेडी झालेले आहेत। आता आपण हे डीप फ्राय न करता अप्पे पात्रामध्ये करणार आहोत। त्यासाठी अप्पे पात्र इथे गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये आपण तेल घालून घेऊयात। पूर्ण तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कचोरी ठेवायची आहे। आता इथे तेल गरम झालेलं आहे माझं, त्यामध्ये कचोरी ठेवून घेऊयात आपण। दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्यावर। त्यानंतर आपलं कचोरी बघायची आहे आणि टर्न करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता इथे लगेच टर्न होते ही आणि अशीच आपण वरून पण भाजून घ्यायची आहे छान थोडं तेल टाकून। अशाच आपण सगळ्या टर्न करून दोन्ही साईडनी भाजून घेऊयात। तर आपल्या दोन्ही साईडनी कचोरी भाजून झालेल्या आहेत। आता आपण एका प्लेटमध्ये त्या काढून घेऊयात।
खुसखुशीत अशा झालेल्या आहेत कचोरी। तर तयार आहे आपली उपवासाची मस्त खुसखुशीत अशी कचोरी। तुम्ही नक्की करून बघा ही उपवासाची कचोरी, तुम्हाला नक्की आवडेल। माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। धन्यवाद।